गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. शाश्वत आणि विश्वासार्ह वीज का आवश्यक आहे गोव्यासाठी? विश्वासार्ह वीज म्हणजे जनरेटर मुक्त उद्योग व्यवसायांसाठी शाश्वत पर्याय. विश्वासार्ह वीज म्हणजे गोव्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांना उत्कर्षाची संधी. विश्वासार्ह वीज आत्मनिर्भर गोव्यासाठी, आत्मनिर्भर गोवेकरांसाठी. विश्वासार्ह वीज पर्यटनातून गोव्याची खरी ओळख जपण्यासाठी. 7 विश्वासार्ह ऊर्जेची गोव्याच्या नव्या प्रगतीची. पेडण्याचे एक सामाजिक कार्यकर्ते तथा सिटीजन जर्नलिस्ट सूर्यकांत चोडणकर यांना पेडणे पोलिसांनी अटक केली. ही अटक नेमकी का करण्यात आली, चोडणकर यांना शनिवारची रात्र पेडणे पोलीस कोठडीत का ठेवण्यात आलं, हा सगळा विषयच अजब आहे. सिंगम म्हणवणाऱ्या अधिकाऱ्याच्या पेडणे पोलीस स्थानकात हे नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल आता पेडणेकर विचारत आहेत. आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिमनी यांनी या एकूणच प्रकरणाचा घेतलेला हा आढावा. राज्यात कोविड निर्बंध जारी करण्यात आलेत. केवळ जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच खुली ठेवण्याची परवानगी आहे. एवढे करून पेडणे बाजारात काही बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली करून तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात असल्याचे सूर्यकांत चोडणकर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हवरून दाखवण्यास सुरुवात केली. आता पळून गेल्या गर्दी भरपूर असा, लॉकडाऊनचा टाइम दिलो असा, पण आता पळून गेले मोबाईल. काल हावी सांगलेले हंगसर 2-3 ठिकाणी सांगले की मोबाईलचे शॉप वगैरे बंद धरो, गर्दी जाता. भायले जे येतात बरेचसे लोक येतात हंगसर, पेंड्याच्याच नाही बरेचसे येतात, तरी सुद्धा चालू दौरतात हंगसर. चालू करू नका पहिली सांगता ह्या रुपेश. एक तर दुसरे हे पण माझ्यासाठी काही ना, हे स्वतःसाठी नाही, हे लोकांसाठी असा. आणि गर्दी जे आता ना सोशल डिस्टन्स, आता कसलो हे सोशल डिस्टन्स, जरा विचार करा रे, दुसऱ्यांचा विचार करा रे. वास्तविक कोविड निर्बंधाचे पालन होते की नाही हे पाहणं पोलिसांचं काम, पण सरकारी यंत्रणा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा कुणाला तरी या गोष्टी जनतेसमोर आणाव्याच लागतात. या भावनेतूनच सूर्यकांत चोडणकर यांनी हे काम केले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दुकानदाराने त्यांच्यावरच दंडुक्याने प्रहार केला, त्यांचा मोबाईल फोडून टाकला आणि वरून पेडणे पोलिसात त्यांच्या विरोधातच तक्रार केली. गोवा फॉरवर्डचे नेते ॲडव्होकेट जितेंद्र गावकर यांनी या एकूणच प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यानंतर ते काय म्हणालेत पहा. सूर्यकांत चोडणकर सोशल मीडियाच्या माध्यमातल्या जे जो इनजस्टिस, जे जो अफरातफरीचे गजाली सोशल माध्यमांच्या फेसबुकच्या आधाराचे जनसामान्यापर्यंत पावपी आयस कशी हितून कस्टडीन असतात. गुन्हा किती तर एक मारवाड्याचे दुकान रिस्ट्रिक्शनाच्या टायमाच्या बाहेर ओपन आशिल्ले आणि ते त्याका जाब विचारपाक गेल्लो आणि ताजेर त्याका मारहाण करून उलट ताज्या अगेन्स्ट कंप्लेंट रजिस्टर केल्या पोलिसान आणि त्याका आता भितर उडयलेलो असा. सूर्यकांत चोडणकर हो भूमिपुत्र पेडण्याचो आणि जो कंप्लेंट करपी असा तो व्यवसाय हंगा असा भायलो मनीस. आता भायले मनीस येऊन भूमिपुत्रांचेर कंप्लेंट करून भूमिपुत्राक भितर उडयता जाल्यार पेडणेकरांचे अस्तित्व खंय उरला, हेजेर प्रश्न येता. काल ह्यो व्हिडिओ व्हायरल केल्लो की सावळवाडा जी रिटर्निंग वॉल आसा संरक्षण भिंत स्पोर्ट कॉम्प्लेक्साची ती कोसळली. ताज्या बरोबर माझी उपनगराध्यक्ष आशिल्ले, हांवूय स्वता आशिल्लो, सो थंय बाब उघड जाली, ती खंय तरी लागली हे राजकारण्याक, खास करून पेडण्याच्या आमदाराक. आणि तो हो विषय धरून त्याका ही फॉल्स कंप्लेंट रजिस्टर करून भितर उडयला. आणि आश्चर्याची बाब की ह्या पोलीस पेडण्या पोलिसांनी जायत्यो कंप्लेनी आसतल्यो पेंडींग, पूण इतक्या बेगीन पेडणे पोलीस रियाक्ट करून क्राईम रजिस्टर करता आणि त्याका 2-3 वरांच्या भितरूच भितर उडयतात. पण बाकीच्यो ज्यो कंप्लेनी तसे पेंडींग उरला, ताजेर FIR झाल्या काय, ताजेर क्राईम रजिस्टर झाला काय, त्या कंप्लेनीचेर सगळे भितर कायदेशीर कारवाई केले का, हो प्रश्नचिन्ह उभं राहता. आता 504, 324, 427 आणि 502, 506 ब कलम असे लायला, जे 506 ब कलम असा हे नॉन बेलेबल असा, त्याच्या खातीर बेल घेऊची आवश्यकता असा. त्याच्या खातीर आम्ही आता वास्को वचपाच्या तयारीन असा मॅजिस्ट्रेटाकडे. ह्यो सेक्शनां लायल्या पळय
मारहाण जाली म्हणून पण मारहाण एकाच मारल्या दाण्यांनी एका मारला त्याचा मोबाईल फोडला त्याच्या आता चलीन तुमका दाखवला कशा रितीन भायले लोक येऊन पेडण्यान दादागिरी करतात आणि पेडण्याच्या लोकांक मारतात ताजी मेडिकलाक व्हरोंक ना ताका हांव विचारतलो तांकां रिमांडाचेर केन्ना व्हरतले ताका मेडिकलाक व्हेला ताका पूण रिमांडाचेर फाल्यां व्हरतले अशें म्हणून आमकां सांगला तांच्यांनी जे कंप्लेनर आसा ताका आपयला हांगा कंप्लेनान आपोंक ना पूण आतां ताच्या चलयेन सांगला पळय कंप्लेन फायल करतले ताच्या अगेन्स्ट ताजेर पळोवया की पेडणे पुलीस कितले बेगीन रियॅक्ट करतात आनी ते कंप्लेनीचेर कितक्या पर्यंत एक्शन घेतात ती कारण ताका तांच्यांनी दाण्यांनी मारलो आसा ताच्या हातार दाणो मारला फाटीचेर दाणो मारला ताचो मोबायल ब्रेक केला आनी ताजे पळोवया न्हू ताच्या कंप्लेनंटान जी कोणी कंप्लेन फायल केला ताका इंजुरी कितें जाल्या ती ताच्या मेडिकल रिपोर्टा वयल्यान कळटली ताच्या वयल्यान मागीर कळटले की बाबा ही कंप्लेन खरी आसा काय फेक आसा ती कारण मेडिकल ऑफिसर फोटो शकनात बाकी कोणीय फोटो शकतात ही हांव DYSP मेरेन व्हरतलो कारण ही वारंवार असले गजाली जावन 5062 लावन प्रत्येकाक भितर उडयतात आनी बेल घालपाक भाग पडटात हो अन्याय प्रत्येक मनशाचेर करता जो मनीस अन्याय विरुद्ध आवाज उठयता सो हे जे पुलीस कमिशनर आसा अजुनूय दखल घेवपाची कारण सुप्रीम कोर्टान एक जजमेंट स्पेसिफाय केल्लेले आसा अर्नेश कुमाराचे तातूंत तांच्यांनी क्लियर कट गायडलायन्स केल्लेले आसा की कशा रितीन 5062 आसा पळय ताजेर अरेस्ट करूं शकतात किंवा ना करूं शकतात ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाची परतून पांय मल्ली जाता ह्यो सुप्रीम कोर्टाचो आदेश आसा ह्यो सारको पाळूंक जायनात आनी ह्यो सारक्यो इम्प्लिमेंट करिनात ताचे खातीर आय वील अप्रोच टू द कमिशनर पयली स्टार्टींग म्हणटा ती मोपा एअरपोर्टा खातीर जो आवाज केल्लो थंयच्यान जी सत्र सुरू जाला ते आयज मेरेन सुरू आसा हे सत्र केन्ना काबार जातले हे पेडणेकार येणाऱ्या इलेक्शनाक दाखोवन दितले आनी पुलिसांकूय सांगता की तुमी सुद्दां कितें आसा पळय ते तुमी कायद्याच्या कचट्यानूच रावन कितें तें करात कारण लोकांचे श्राप तुमी घेऊ नका तुमकां हांगा कायद्याचे अंमलबजावणी कायद्याचे रक्षक म्हणून नेमलेले आसात हांगा पॉलिटिकलाचो इन्फ्लुयन्स येवन तुमी कोणाच्या फॉल्स कंप्लेनी घालून तांकां भितर उडोवं नाकात म्हाजी इतकीच रिक्वेस्ट आसा कारण ह्यो सरकार आयज आसतलो फाल्यां नसतलो पूण तुमी कायम हांगा सिर्विसेन आसतले म्हाजी एकच तांकां रिक्वेस्ट आसा कळकळीची की ह्या राजकारणाच्या दबावा खाली जे हांगा सत्र चलयला ते बंद करा तुमी आनी तुमच्या कांय कायद्या प्रमाणे जे आसा ते तुमी योग्य रितीन हाताळा योग्य रितीन जे करपाचे आहा ते करा आम्ही काय म्हणिना तुमकां विशेष म्हणजे भर बाजारात हा प्रकार घडलाय सूर्यकांत चोडणकर यांना सगळेच ओळखतात त्यामुळे त्यांच्यावर दाखल केलेली ही तक्रार अर्धसत्य आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे सूर्यकांत चोडणकर यांच्या मुलीनं या ऐकूनच झालेल्या प्रकाराची पत्रकारांना माहिती दिली मोठी मुलगी म्हणजे लवकर माझे पप्पा आता जस्ट त्यांना अरेस्ट केलेलं आहे बिकॉज ते एक दुकान आहे मारवाड्याचं त्यांनी त्याला जाऊन एवढंच सांगितलं की त्यांनी मास्क घातला नव्हता त्यांनी त्याला एवढंच जाऊन सांगितलं की मास्क घाल आणि व्हिडिओ काढत होते तर त्यांनी जो दांडा होता तो उचलला आणि त्याच्या मोबाईलवर आणि हातावर आणि पाठीवर मारला बिकॉज आणि कारण का तो व्हिडिओ काढत होता म्हणून तर आणि त्याने येऊन त्याच मारवाड्याने येऊन पप्पांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली त्यामुळे पप्पांना अरेस्ट केलेलं आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की आता आम्ही कंप्लेंट करणार आहोत त्या मारवाड्याच्या अगेन्स्ट सो त्याला पण इथे आणून पोलीस स्टेशनमध्ये त्याला पण अरेस्ट झालं पाहिजे बिकॉज काही कारण नसताना माझ्या पप्पांना अरेस्ट केलेलं आहे तर दुकान चालू होती म्हणून पप्पांनी जस्ट त्याला सांगितलं की मास्क वर घे की नफ एवढंच की एवढाच व्हिडिओ काढला की तू मास्क वर घे त्याने ते केलं नाही आणि त्याने त्याच्या पप्पाला उलट त्याला हातावर मारलं आणि त्याचा मोबाईल फोडला खर तर पुलिसांना त्यांना तंबी देऊन सोडता आले असते पण पुलिसांनी मात्र वरील कलमे लावून त्यांना आत टाकले आणि एक रात्र कोठडीत काढण्याची शिक्षाही दिली ही सगळी कारवाई कुणाच्या तरी सांगण्यावरून पुलिसांनी केल्याची टीका मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी केली ते काय म्हणाले ते पाहूयात आज त्यांनी फक्त एका मनशाक सांगले की तो मास्क घालूंक ना म्हणून त्याचा व्हिडिओ काढला म्हणून त्या मनशान त्याचेर दाणो मारून त्याच्या हातीचे डॅमेज केले हात डॅमेज केला आणि तेणी येऊन कंप्लेन केली त्या मनशान ऑपोजिशन आणि हाडून हांगासर त्याका भितर उडयला सूर्यकांत वो अन्याय चालला हांगासर आणि हेतून पॉलिटिशन आहा इनवॉल्व कित्याक कालूच तेणी एक डेप्युटी CMचो एक व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओ व्हायरल केला म्हणून हे आयज कारण हांगा घडलेले आहा
हितून पॉलिटिशन आहा म्हणून हें अशें जाता. पुलिसांनी पॉलिटिशनान पडपाचें न्हू, तेंच्यांनी कितें न्याय आहा पळय तो तुमकां न्याय दिवचो आनी न्यायानूच चलचें. अशें की पॉलिटिशनाचो दबाव घेवन तेंच्यांनी अशें लोकांक त्रास करचे न्हू. म्हाजें इतलोच लोकांक पुलिसांक हें आहा कितें तेंच्यांनी पब्लिकांक अशें सतावणूक करचें न्हू. जे पळय बाबू फोन मारून हांगासर पुलिसांक सांगता हेका धमकी दी तेका धमकी दी अशें हें करूंक हांगासर चलोवचें न्हू. पेडण्यान बाबून हांगा स्वतान येवन रावचें हांगासर पयलीं, कळ्ळें. आतां तो इतलो हांगासर कोरोनाची महामारी चालू आहा जाल्यार बाबू खंय पावला? बाबू अजून हांगासर येवकूच ना, तो फकत नाल्ल फोडपाकूच येतात आनी कित्याक येना. आनी फकत तो पुलिसांक आपल्या कंट्रोलान दवरलेले आहा. सद्या पुलिसांक कांयच करूंक हें करूंक दिना. जे पळय आपूण सांगता पळय तितले ते जावंक जाय हांगासर. अशें बाबूचे हांगा हुकुमशाही चल्लेली आहा. ती हुकुमशाही बंद जावपाक जाय आनी ती बंद करून दाखयतलो. आपल्या राजकीय विरोधकांवर पोलिसी कारवाई करून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याची परंपरा पेडणे तशी जुनी. पण एवढे करून इतली सुशिक्षित आणि विचारी जनता हे सगळे प्रकार मूक गिळून पाहतात, हेच सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.